बावीस ऑगस्टला श्री गणेश चतुर्थी कोविड नाईन्टीनचं जरी गणेशोत्सवावर सावट असलं तरी प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहेच बाकी सगळ्या डामडौलापेक्षा भक्ती महत्त्वाची हा आपण सर्वजण जाणतो इतर फापड पसारा न लावता मी डायरेक्ट मुद्द्यावर येते गेल्या वर्षीसुद्धा मी सोशल मीडियावरून सगळ्यांना कळकळीची विनंती केली होती पुढच्या वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणू नका त्याचीच आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे पर्यावरणाचा कोणताही विचार न करता गेली कित्येक वर्षे आपण ओ पीच्या जंजाळात अडकलेले आहोत शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तीपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्वस्त दिसायला आकर्षक वजनाने हलक्या असल्यामुळे गणेश भक्तांचा अशा मूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होते मूर्तीच्या विसर्जनामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होते शाडूच्या मूर्तीप्रमाणे ह्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे दगडावर आपटून फुटतात परिणामी मूर्तीचे अवयव किनाऱ्यावर येऊन पडतात या गोष्टीकडे कुणीच लक्ष देत नाही खरं तर अशा प्रकारचे फोटो यूट्यूबवर टाकणे माझ्या मनाला पटत नाही परंतु परिस्थितीचे गांभीर्य आपल्यासमोर आणण्यासाठी हे करणे गरजेचे आहे असे मला वाटते माती किंवा शाडू जसा पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो तसा प्लॅस्टरप्पा आणि पाण्यामध्ये मिक्स होत नाही दगडावर आपटून किंवा लाटांच्या माऱ्यामुळे मूर्तीचे तुकडे तुकडे होऊन ते सगळीकडे पसरतात किनाऱ्यावर येऊन पडतात आपण एवढ्या श्रद्धेने बाप्पाला घरी आणतो यथाशक्ती त्याच्या पूजा अर्चा करतो किती उत्साही वातावरण असतं मग विसर्जनाचा दिवस येतो जड अंतकरणाने आपण मूर्तीचं विसर्जन करतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ह्याच मूर्तीचे अवयव नदी समुद्रकिनारे ह्या ठिकाणी पडलेले आढळतात मग कुणी स्वयंसेवक त्या मूर्तींचे परत विसर्जन करतात आपल्या सर्वांसाठी किती दुःखद आहे हे माझ्या आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आपण स्वतः यावर्षी शाडूची मूर्ती आणूया आणि आपल्या आजूबाजूच्यांना ओळखीच्यांनाही शाडूची मूर्ती आणण्यासाठी प्रवृत्त करूया पुरे झाला आता निसर्गाविरुद्ध वागून त्याचे परिणाम गेले तीन महिने आपण भोगतोच आहोत आता तरी शहाणे होऊया